नमस्ते भारत, गांव से लेकर दुनिया तक सोशल मीडिया पर सच्ची खबरों को दिखाने वाला एकमात्र चैनल WH न्यूज में आपका स्वागत। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे। खबर छुपाते नहीं, दिखाते हैं। बस आप हमारे चैनल को सहयोग करें। स्क्रीन पर नंबर दिया है, लाइक सब्सक्राइब अवश्य करें। तो आइए देखते हैं आज की दीक्षाभूमी स्मारकाच्या आंदोलनाचा संघर्ष आमचा सुरू झाला याची पार्श्वभूमी सांगतो। थोडं शांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य म्हटलं, सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहे। मी गावागावामध्ये विहारामध्ये सर्व आपली भूमिका सांगितली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते या वाक्याला अजून चांगल्या पद्धतीने समाजाला समजून सांगण्यासाठी काही उदाहरणं सांगितले। त्यातले काही उदाहरणं सांगतो, पत्र बांधलं पुस्तक सोबत पाहायचं असेल तर पाहून घ्या, दाखवता वेळ होते, ज्याला शंका असेल त्यांनी इथे येऊन पाहून घ्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते। भारतामध्ये सम्राट अशोक नावाचा सम्राट आला, त्याने 84,000 बौद्ध विहार स्तूप बांधले। भारतामध्ये जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला। आज सम्राट अशोकाने बांधलेले 84,000 बौद्ध विहार दिसून येत नाही, त्याच कारण आपल्या सर्वच्या सर्व धार्मिक स्थळाचं ब्राह्मणीकरण झालं, सर्वच्या सर्व आपल्या धार्मिक स्थळाचं ब्राह्मणीकरण झालं। टप्प्याटप्प्याने आपले बौद्ध विहार हे ब्राह्मणीजन झाल्यामुळे ते वेगळ्या याच्यामध्ये बदल झाला। जे मौर्य साम्राज्य जे भारतात आलं, सम्राट अशोक जो सम्राट झाला, हा जो सम्राट मौर्य साम्राज्याचं जे शासन आलं ते शासन तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी केलेली सामाजिक व धार्मिक क्रांती, त्याचे परिणाम मौर्य साम्राज्य उभं आलं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या साहित्यामध्ये लिहितात। सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते हे उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समजून सांगण्यासाठी महाराष्ट्रातलं एक उदाहरण सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, महाराष्ट्रामध्ये जे स्वराज्य उभं आलं, स्वराज्य त्या स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी, महाराष्ट्रामध्ये जे स्वराज्य नावाचं राज्य झालं, स्वराज्य ही राजकीय क्रांती, ते स्वराज्य उभं राहण्यामध्ये त्यावेळेच्या संतांनी केलेली सामाजिक आणि धार्मिक क्रांती, त्याचे परिणाम स्वराज्य उभं राहिलं। म्हणजे सामाजिक व धार्मिक क्रांती जर बरोबर झाली तर राजकीय क्रांती होतेच होते, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निष्कर्ष आहे। त्या साहित्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उदाहरणासहित स्पष्ट करून सांगितलं। भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। बौद्धांची या देशामध्ये कधी राजकीय क्रांती होऊ नये, बौद्ध या देशामध्ये कधी राजा बनू नये, बौद्धांचं या देशामध्ये कधी शासन येऊ नये, बौद्ध या देशामध्ये कधी राजा बनू नये, याकरिता ब्राह्मणवादी सतत बौद्धांची सामाजिक व धार्मिक क्रांती संपवण्याचं षडयंत्र करतात। त्याचे उदाहरण तिरुपती बालाजीचं मंदिर एका काळामध्ये बौद्ध विहार होत, हे बौद्ध समाज दबक्या आवाजामध्ये म्हणते, मी दीक्षाभूमीच्या समोरच म्हणतो, तिरुपती बालाजीचं मंदिर एका काळामध्ये बौद्ध विहार होत, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर एका काळामध्ये बौद्ध विहार होत, अयोध्या हे बौद्धांचं होत, त्याचं नाव साकेत होत, हा इतिहास आहे। आपल्या सर्वच्या सर्व धार्मिक स्थळाचं ब्राह्मणीकरण झालं, टप्प्याटप्प्याने आपले धार्मिक स्थळ हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये गेले। बौद्ध गया बौद्धांचं, आवाज येत नाही का? बौद्ध गया बौद्धांचं, हे बौद्ध गया सुद्धा ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे, ते कायदेशीरपणे
बौद्ध एक कायदा आहे, त्या कायद्याचं नाव दी बौद्ध घाट टेम्पल ऍक्ट 1949 आहे, त्याचाही कायदा माझ्या सोबत आहे. कोणालाही वाटलं वाचावं कधी या वाचून घ्या. या कायद्यामध्ये कलम 3 ब्रॅकेट मध्ये 2 महाबोधी महाविहार बौद्ध गया याची व्यवस्थापन समिती कशी राहिली लिहिलाय, त्यामध्ये लिहिलंय महाबोधी महाविहाराची व्यवस्थापन समिती 9 लोकांची राहील. या 9 लोकांमध्ये 4 बौद्ध राहील, 4 महंत राहील. महंत म्हणजे स्पेशल ब्राह्मण. आणि जिल्ह्याचा कलेक्टर हा या व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष राहील. अशी ही 9 लोकांची समिती राहील. बौद्ध गावमध्ये फक्त आणि फक्त ब्राह्मण कलेक्टर येते. जर समजा चुकून जर हिंदू सोडून ब्राह्मण सोडून जर दुसरा कलेक्टर आला तर कायद्यामध्ये पुन्हा लिहून ठेवलं की समितीचा अध्यक्ष फक्त आणि फक्त हिंदूच राहील. बौद्ध गया या नावातच बौद्ध शब्द आहे, तरीही बौद्ध गया हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे. आपल्यासाठी हे शर्मेची गोष्ट आहे. आपण नागपूरच्या दीक्षाभूमीवरून बोलत आहोत, हे बौद्धांसाठी अत्यंत शर्मेची आणि लाजीरवाणी गोष्ट आहे. धार्मिक स्थळ बौद्धांचं आणि ताबा ब्राह्मणांचा, लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि मला. मला जास्त लाज वाटली म्हणून मी गावागावात माझी लाज घेऊन फिरत चाललो, तुम्हालाही वाटली पाहिजे. आपली बौद्ध गया आपली अस्मिता आज ते ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे. ब्राह्मणांच्या ताब्यात गेल्यावर काय झालं, तिथं सर्वच्या सर्व धार्मिक कर्मकांड नाकारून आपण नागपूरच्या दीक्षाभूमीवरून बौद्ध झालो. आज तेच सर्वच्या सर्व कर्मकांड त्या महाबोधी महाविहार बौद्ध गावमधून चालू आहे. सर्वच्या सर्व मी ब्राह्मणांच्या हातून कोणतेही क्रियाकर्म करून घेणार नाही. हे बौद्ध बनताना आपण बोलून झालो, बोलून बौद्ध झालो. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. महाबोधी महाविहार बौद्ध गावामध्ये ब्राह्मणाने सर्वच्या सर्व कर्मकांड महाबोधी महाविहार बौद्ध गावामधून चालू आहे. बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंगत कोणतेच आचरण करणार नाही हे बोलून बौद्ध झालो. सर्वच्या सर्व कर्मकांड बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंगत आचरण महाबोधी महाविहार बौद्ध गावामधून चालू आहे. आपण श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही हे बोलून बौद्ध झालो. महाबोधी महाविहार बौद्ध गावामध्ये ब्राह्मण सर्वच्या सर्व क्रियाकर्म कर्मकांड करून देते, श्राद्ध पक्ष आणि पिंडदान कायदेशीरपणे करून देते. सर्वच्या सर्व काम बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंगत होत आहे म्हणून आपण या जागेवरून आता काही ऐतिहासिक निर्णय घेणार आहोत. भारतामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन नावाचं एक आंदोलन सुरू झालं होतं, हे सर्व बौद्धांना माहित आहे. 14 ऑक्टोबर 1992 ला दिल्लीच्या बोट क्लब मैदानावर 14 ऑक्टोबर 1992 ला दिल्लीच्या बोट क्लब मैदानावर भंते सुराई ससाई यांच्या नेतृत्वामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचं आंदोलन झालं. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचं आंदोलन झालं. 3 लाखापेक्षा जास्त बौद्ध समाज देशभरामधला दिल्लीच्या बोट क्लब मैदानावर एकत्र आला आणि तिथून म्हटलं महाबोधी महाविहार हे बौद्धांचा आहे. महाबोधी महाविहार हे बौद्धांचा आहे, ते बौद्धांना मिळालं पाहिजे यासाठी हे आंदोलन होत. आंदोलन चाललं 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 आणि आंदोलन थांबलं. भंते सुराई ससाई यांच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन सुरू झालं ते आंदोलन थांबलं. का थांबलं कुणाला सांगितलं नाही. आंदोलन सुरू झालं हे सांगितलं, काम केलं हे सांगितलं, सर्व सांगितलं. आंदोलन का बरं थांबवलं सांगितलं नाही. आंदोलन मात्र थांबलं. भंते सुराई ससाई केंद्रीय अल्पसंख्याक आयोगावर गेले. भंते सुराई ससाई केंद्रीय अल्पसंख्याक आयोगावर गेले. भंते सुराई ससाई लाल दिव्याच्या गाडीनं फिरायला लागले अशी माहिती आहे. आंदोलनाचं काय झालं सांगितलं नाही. भंते सुराई ससाई लाल दिव्याच्या गाडीनं फिरायला लागले. भंते सुराई ससाई यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक केस दाखल केली महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये.
भंते सुरई ससाई यांनी केस दाखल केली. या केसमध्ये भंते सुरई ससाई यांचे वकील पांडे, भंते सुरई ससाई यांचे वकील 2012 मध्ये केस दाखल केली. 2012 पासून तर 2024 पर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये फक्त 8 तारखा झाले. याच गतीनं जर काम चालू राहिलं तर महाबोधी महाविहार मुक्त होण्याचे काही चान्सेस मला दिसत नाही. कारण मला असं माहीत पडलं की भंते सुरई ससाई यांचं वय 93 वर्ष आहे, ते सहारा घेऊन चालते. माणसाचं आयुष्य मर्यादित आहे. 93 वर्षाच्या व्यक्ती आणखी किती वर्ष जगू शकते याचा अंदाज तुम्हीच काढा. म्हणजे भंते सुरई ससाई यांच्या हयातीमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन होण्याचे मला काही चान्स दिसत नाही. महाबोधी महाविहाराचा हा इतिहास आहे. जे ब्राह्मणवादी आपल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना महाबोधी महाविहारावर आपली दीक्षाभूमी हे धोक्यात आहे. त्याच ब्राह्मणांचा आपल्या दीक्षाभूमीवर डोळा आहे. दीक्षाभूमी स्मारक समिती, वर्तमान समिती, मी 2023 ला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अगोदर दीक्षाभूमी स्मारक समितीला एक मेल पाठवला. आणि मेल म्हणजे कम्प्युटर देशाचा इतिहास हा बौद्ध ब्राह्मणवाद्यांच्या मध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे. आपण ज्यांच्या सोबत आपले उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपला घातक संघर्ष आहे, त्या लोकांना आपल्या स्टेजवर बोलवू नका. हे मी दीक्षाभूमी स्मारक समितीला 2023 मध्ये म्हटलं, लिखित म्हटलं, लिखित. तरीही 2023 मध्ये बाजूला जा सर प्लीज सहकार्य करा हे बाजूला. 2023 मध्ये तरीही स्मारक समितीने नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सारख्या ब्राह्मणवाद्यांना आपल्या स्टेजवर बोलावलं. मी संस्थेचे जे तथाकथित म्हणजे आहे का नाही तर मला माहित नाही, तथाकथित सचिव डॉक्टर राजेंद्र गावे यांना मी फोन केला आणि त्यांना म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर म्हणतात की भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे, तर आपण आपल्या स्टेजवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्या ब्राह्मणवाद्यांना का बोलवतो. हा प्रश्न मी तेव्हा उपस्थित केला. त्यांच्यासोबत बोललो, डॉक्टर राजेंद्र गवळी सोबत बोललो. त्यावर डॉक्टर राजेंद्र गवळी आणि माझा बराच संवाद झाला. आमच्या संवादामधला सार सांगतो कन्क्लुजन एका वाक्यामध्ये. राजेंद्र गवळी म्हणाले की आपल्याला पैसे देतात म्हणून आपण त्यांना बोलवतो. हा डॉक्टर राजेंद्र गवळीचा उडता म्हणजे सार आहे आमच्या पूर्ण संभाषणाचा. मी त्यावर डॉक्टर राजेंद्र गवळी यांना बोललो, महाराष्ट्रामध्ये 2011 जनगणनेनुसार बौद्धांची लोकसंख्या कमीत कमी 80 लाखाच्या घरात आहे. हे मी बोललो, तुम्ही बौद्ध समाजाला कधी आम्हाला पैशाची गरज आहे असं कधी म्हटलं का? आम्हाला पैशाची गरज आहे, तुम्ही आम्हाला पैसे द्या असं कधी म्हटलं का? तर त्यावर ते निरुत्तर झाले. त्यांना कसंही करून दीक्षाभूमीच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना बोलवायचंच आहे कसंही करून. आणि ब्राह्मणांना यायचंच आहे, कारण बौद्धांची सामाजिक व धार्मिक क्रांती होऊ नये. बौद्ध या देशामध्ये कधी ब्राह्मणांचे प्रतिस्पर्धी, मजबूत प्रतिस्पर्धी बनू नये, याकरिता ब्राह्मणांना इथे यायचंच आहे. दोघांची सारखीच गरज आहे. त्यांना बोलवल्याशिवाय जमत नाही, त्यांना आल्याशिवाय म्हणून एकमेकाच्या गरजा पूर्ण करायला येते. मी सर्वांनी शांत बसा. दीक्षाभूमी स्मारकामध्ये खूप साऱ्या समस्या. मी 2023 मधली एक गोष्ट सांगतो.
मी गावागावामध्ये सांगितलं, आता तुमच्या समोर सांगतो, माझा समाज आहे, मी माझ्या समाजाला सांगतो, या दीक्षाभूमीच्या स्मारकामध्ये जे स्मारकातलं पाठीमागे उभं आहे, आपली ऊर्जा भूमी, आपली क्रांतीभूमी, या ऊर्जा भूमी क्रांतीभूमीमध्ये पावसाळ्यात चार चार बोटं पाणी येते. मी मागच्या 2023 या स्मारकातून रडत रडत बाहेर आलो. स्मारकामधलं पाणी पाहिलं काय झालं लागलं, रडत रडत या स्मारकामधून आलो. वर्धेमध्ये संस्थेचे सदस्य डॉक्टर प्रदीप आगलावे वर्धेमध्ये आले, भंते सुराई ससाई वर्धेमध्ये आले 26 नोव्हेंबर 2023 ला. त्यांना जाहीरपणे पत्रक दिलं दीक्षाभूमी स्मारकाच्या आंदोलनाचं. आमची भूमिका त्यांना सांगितली. संस्थेचे अध्यक्ष भंते सुराई ससाई हे काही शब्द बोलले नाही पत्रकावरती. डॉक्टर प्रदीप आगलावे यांना पत्रक दिलं, पत्रक दिलं, पत्रक चर्चा केली, उडवाउडवीचे उत्तर दिले. डॉक्टर प्रदीप आगलावे यांना मी वर्धेच्या रेस्ट हाऊस मध्ये विचारलं, सर तुम्हाला दीक्षाभूमी या शब्दाचा का त्रास होता, तुम्ही दीक्षाभूमी हा शब्द का कमी केला. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य आता बोर्ड लागून आहे, बोर्ड पाहून घ्या. मी गावागाव सांगून आलो, दीक्षाभूमी समोर बोर्ड लागलेला आहे, निळ्या रंगाचा बोर्ड आहे, पांढऱ्या अक्षरा लिहून आहे, आता जाता जाता पाहून घ्या. प्रतिभागला नाव लिहिलंय, याच प्रतिभागला म्हटलं दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये दीक्षाभूमी हा कधी शब्दच नव्हता. मी त्यांना पुरावा दाखवला, तिथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे नातू 2 नंबरचे भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये पुरावा दाखवला. डॉक्टर प्रदीप आगलावे एकही शब्द बोलले नाही, निरुत्तर झाले आणि आता पाठीमागे चुगल्या करत फिरते. मी पुरावे घेऊन आलो, मी जाहीरपणे सांगितलं होतं, सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे सांगितलं, 3 मार्च 2024 ला दीक्षाभूमी स्मारकासमोर सर्वच्या सर्व पुरावे घेऊन येतो. मी खोटा असेल तर मी बोलवलेल्या लोकांसमोर मीच माफी मागतो, आणि तुम्ही जर चुकत असेल तर तुम्ही समाजासमोर माफी. दोस्तों आपने खबर देखी, आपका शुक्रिया. तो यह थी आज की खास खबर, कल फिर मिलेंगे खास खबर के साथ. तो हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें, खबरों के नोटिफिकेशन के लिए बेल आइकन दबाएं, तमाम खबरों के लिए www.whnews.in पर भेंट दें. हाँ, ज्वाइन बटन पर जाकर हमारे चैनल के सदस्य बने और हमें आर्थिक सहयोग करें. धन्यवाद.